लातूर जिल्ह्यामध्ये लातूर औसा या मार्गावरील जाणाऱ्या एस टी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील तब्बल 29 प्रवासी जखमी झालेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. ही घटना लातूर औसा महामार्गावरील पेठ या गावाजवळ मंगळवारी घडली. समोरील ट्रकने अचानक ब्रेक लावल्यामुळे एस टी ट्रकला आदळली असे बस चालकाने सांगितले. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही. तसेच घटनेची माहिती मिळताच महामंडळाचे विभागीय नियंत्रण सचिन क्षीरसागर, आगार प्रमुख यशवंत कात्तडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त प्रवाशांना एस टी महामंडळातर्फे उपचाराबरोबर आर्थिक मदतही देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.